जयभद्र चौकात कचरा टाकण्यात येत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. बजाजनगर येथील जयभद्रा चौक परिसर येथे मागील एक महिन्यापासून कचरा रस्त्यालगत साचलेला दिसतो आहे. एक महिन्यापासून या ठिकाणचा कचरा साफसफाई MIDC कडून वेळच्या वेळी होत नसल्याने येथील नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. तर परिसरातील या रस्त्यालगत पहाटेच काही अज्ञात येऊन कचरा फेकत असल्याचे देखील नागरिक सांगत आहेत. यात विविध टाकाऊ पदार्थांसह उपयोगात न येणाऱ्या पालेभाज्या आणि कॅरी बॅग आदी फेकल्या जात आहेत. हा कचरा रस्त्याच्या कडेला फेकला जात असल्याने हवेने कचरा रस्त्यावरून पसरत आहे. या रस्त्यावरून शाळेतील मुले मुली नोकरदार वर्ग कामगार व्यावसायिक या भागात राहत असल्याने त्यांची नेहमीच ये जा सुरू असते. मागील काही दिवसांपासून या रस्त्यावरून ये जा करणारे हे नागरिक या रस्त्यावर आले की त्यांना तोंडाला रुमाल लावून येथून ये जा करावी लागत आहे. परिसरातील नागरिक यापासून येणाऱ्या दुर्गंधीमुळे हैराण आहे. जवळजवळ 1000 नागरिकांची वसाहत यास लागून आहे. तुमच्या एरियाचं नाव काय? RH 44/2 जय भद्रा चौक तन्वय शाळेच्या पाठीमागे. आणि लोक रस्त्याने येतात, रात्री पण कचरा टाकतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ट्रॅक्टरची सुविधा आहे पण ती व्यवस्थित हॉर्न देत नाही. सकाळी 9 टाइम होता, सर्व महिला व्यवस्थित कचरा टाकायचा. आता टाइम दुपारचा केला, आता दुपारचा टाइम केल्यामुळे ओला कचरा सुका कचरा वेगळा होतो. पण आता टाइमच मॅच होत नाही सकाळचा, आणि त्यामुळे हा कचऱ्याची दुर्गंधी पसरून गंभीर आजारांना नागरिकांना समोर जावं लागेल. किती दिवसापासूनची समस्या आहे ही? 1 महिन्यापासून समस्या आहे. बरं, काय मग नेमकं MIDCला काय सांगाल तुम्हाला? आता MIDCचा अधिकार आहे का ग्रामपंचायत आहे, ते काही सांगता येत नाही. कोण कचरा उचलतं पाहिजे नगर, पण जो कोणी प्रशासकीय असेल त्याने वेळेवर साफ करणं गरजेचं असं वाटतं का तुम्हाला? ग्रामपंचायतीने मी लक्ष घालावं, आणि किंवा मग MIDCने ते लक्ष घालावं, MIDCने साफसूप करून घ्या. आणि जो प्लॉट मला घेताला सांगून. बरं, नेहमीच रस्त्यावर असा कचरा फेकलेला असतो? नेहमीच असतो. नेमकं काय त्याचं कारण? काय लोकांनी रस्ता रोड टच असल्यामुळे फेकून देतात. बरं, असं त्याला एकमेव कारण ते. एक महिन्यापासून काय त्याला साफसफाईच होत नाही का? तिथं होत नाही, ओढून पूर्ण सोसायटी देतात पन्न्या सकाळी जाणार. तर नागरिक या दुर्गंधीमुळे आजारी पडण्याची भीती देखील व्यक्त करत आहेत. त्यामुळे सफाई कर्मचारी यांनी वेळच्या वेळी या रस्त्यावरील कचरा उचलावा असे नागरिकातून भारत सोनवणे, भगवान घुगे, मनोज पाठे, महेंद्र कुंदे, विजय काळे, किशन कोळेकर आदींनी मागणी केली आहे.